अधिवेशनाचा आजचा दिवस वादग्रस्त ठरला तर विधान परिषदेमध्ये चांगलाच गदारोळ झाला. विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी एक पोलखोल केली आहे. बँकांशी संगनमत करून शेकडो शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणारे गंगाखेड शुगर अँड एनर्जीचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. गुट्टे यांनी 600 शेतकऱ्यांच्या नावे 5,500 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. गंभीर बाब म्हणजे यात मृत शेतकऱ्यांच्याही नावाने कर्ज उचलल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. डीएस कुलकर्णीवर कारवाई होते मग रत्नाकर गुट्टे यांना मोकळे का सोडले जाते असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. छोट्या मोदींनी 5,500 कोटी रुपयांना बँकांना आणि शेतकऱ्यांना बुडवून आपण सभापती महोदय छोटे नीरव मोदी महाराष्ट्राचे आहोत हे आता सिद्ध केलं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगरचे रत्नाकर गुट्टे यांनी 22 कंपन्यांची नोंदणी करून त्यामधून शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक सभापती मोदी केली. श्री रत्नाकर गुट्टे व त्यांच्या कुटुंबियाच्या नावाने 22 कंपन्या नोंदणीकृत केल्याचे आढळून आले. त्यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर अस्तित्वात असून काही कंपन्या निव्वळ शेल कंपन्या म्हणून काळा पैसा पांढरा करण्याचा व पैशाची फिरवाफरव करण्याचं काम करते. श्री रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर या कारखान्याचे हार्वेस्ट अँड ट्रान्सपोर्ट या योजनेखाली 2015 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलली. गुट्टे यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांच्या नावे सभापती महोदय 26,000 शेतकऱ्यांच्या नावाने खोटे कर्ज घेतले जे शेतकऱ्याला माहीत नाही. कळस म्हणजे सभापती महोदय औरंगाबाद खंडपीठाच्या मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे जज त्यांच्या सख्य भाऊ जे मयत आहेत सभापती महोदय त्यांच्या नावाने सुद्धा कर्ज उचल त्यांच्या भाऊजाईच्या नावाने कर्ज उचल. सभापती महोदय 9 जिल्ह्यांमध्ये 26,000 शेतकऱ्यांच्या नावाने 1,200 कोटी रुपयाचं कर्ज उचललं. विधान परिषदेत मुंडे यांनी गुट्टे यांच्या कारनाम्याचा पाडाच वाचला. ते म्हणाले गुट्टे यांनी गंगाखेर सोलार कंपनी स्थापन केली पण या कंपनीचा कोणताही प्रकल्प सध्या चालू नाही. त्यांनी 600 शेतकऱ्यांच्या नावावर 1,000 कोटी रुपयांची कर्ज उचलले यात काही मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. या शेतकऱ्यांना आता वसुलीसाठी बँकाच्या नोटिसा गेल्या आहेत. बँकेला हाताशी धरून हा सर्व प्रकार केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. गुट्टे यांना बँकाशी संगनमत करून रिझर्व्ह बँकेच्या परवानगी विना हे व्यवहार केले आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. गुट्टे यांनी उचललेल्या कर्जाची अनेक शेतकऱ्यांना कल्पनाही नाही. त्यांच्या परस्पर कर्ज उचलली आहेत. गुट्टे यांनी स्थापन केलेल्या कंपन्या ह्या बनावट आहेत. त्याचप्रमाणे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही असा प्रकार होणे म्हणजे दुर्दैवीच आहे असं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र 1.